So hey guys, welcome back to my another vlog. So guys, आज हमारे साथ है प्रिया भारती टीम, जो आपको हमारे साथ ही दिख रही है, वो अंदर है. एक्चुअली 22 से 23 जुलाई को चिपकली में बाढ़ आ गई थी, उसके कारण चिपकली में बहुत जगह पे नुकसान हो गया था. तो उसी के चलते बहुत जगह पे मतलब वाटर संचालन हुए. तो उसी तरफ से एक TIFR की टीम है जो वाटर 15 अगस्त कल है, तो उसके लिए वो वाटर करना चाहती है. तो उन्होंने अभी बहुत सारा सामान लाया था नीचे, हमने ऊपर पहुँचा दिया, उसके वीडियो बनाया नहीं है. लेकिन अभी जो हम जब लोगों को लोग चीज़ें प्रोवाइड करते हैं, इसके पीछे की बैक स्टोरी क्या रहती है, वो पीछे कैसे बनाया जाती है, कैसे क्रिएट जाती है, कैसे मेंटेन किया जाता है, वो हम देखते हैं. चलिए हम भी उनको हेल्प करते हैं, तो उनको भी थोड़ा हेल्प हो जाएगा, उनको ज़्यादा काम करना पड़ेगा. चलिए उनको हेल्प करते हैं. तो ये है उनका पूरा मटेरियल, तो चले उनको मदद करते हैं. आज दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी आम्ही TIFR सर्व कर्मचारी का इथे आलेलो आहोत खिरडी गावामध्ये. आणि चिपळूणमध्ये जो पूर आलेला आहे आणि त्या पुराच्या संदर्भात त्या तिथल्या लोकांना आपल्याला जी मदत करायची आहे त्या दृष्टीने आम्ही काही जीवनोपयोगी वस्तू घेऊन आलेलो आहोत इथे, जसं चादर किंवा मुलांच्या वह्या, पुस्तकं, नंतर मग पेन्सिल्स किंवा कोलगेट्स, या अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. TIFR सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी आहेत ज्यांनी आमच्याकडे एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये, आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे मदत जी केली आम्हाला, त्या मदतीला हे सामोरे ठेवून आम्ही या गोष्टी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या कमीत कमी किमतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये सगळं अवेलेबल आहे, पण आत्ताचे जे रेट्स आहेत त्या रेट्स प्रमाणे आम्हाला जवळजवळ 40-50% डिस्काउंट घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टी इथे आणण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून लोकांना आपण जास्तीत जास्त कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त जीवनोपयोगी वस्तू देऊ या दृष्टीने आमचा हा प्रयत्न आहे. तर मी माझ्याबरोबर इथे इथले लोकल लोक पण आहेत, तर त्या लोकल मित्र जी मंडळी आहेत ज्यांनी आम्हाला या सगळ्या गोष्टी मदत केली, म्हणजे ते वस्तू एकत्र रेडी करण्यासाठी आणि इंडिव्हिज्युअल पॅकेट्स वगैरे बनवण्यासाठी, त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आणि TIFR जी मदत केली आहे आपल्या कर्मचारी बंधू आणि भगिनी त्यांनी जी उत्स्फूर्तपणे जी मदत केली आहे, तर मी त्यांचेही आभार मानतो की त्यांनी ह्या आत्मीयतेने आणि जो इंटरेस्ट दाखवून आम्हाला जी एक योगदान करण्याचा म्हणजे एक प्रयत्न करण्याचा आम्हाला हे दिला आहे, चान्स दिलेला आहे, तर त्याचा मी त्यांचाही मी आभारी आहे. कांधे पे सूरज टिका के चला तू हाथों में भर के
जला बिजलियां, कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां, तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में का, बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े बेधड़क आंधिया, बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े